नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला। हा प्रश्न मार्गी लागल्याने दिबा पाटील यांच्या नावासाठी आंदोलन करणारे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत। तर आंदोलकांनी देखील राज्य सरकारने भूमिपुत्रांना न्याय दिल्याची भावना व्यक्त केली आहे। दिबा पाटील साहेब हे भूमिपुत्र ते प्रकल्पग्रस्त या सर्वांच्यासाठी लढले आणि त्या सर्वांचं नेतृत्व करत त्यांच्या जीवनाला त्यांनी नवी दिशा दिली। त्यांच्या या कार्याचा गौरव करत आज महाराष्ट्राच्या सरकारने जो निर्णय घेतलाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेब सन्माननीय फडणवीस साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांनी नामांतराच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। उस्मानाबादच्या शिवाजी चौकामध्ये फटाके फोडण्यात आले, शिवाय शिंदे गटाच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुद्धा केली। नामांतराच्या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। फटाके फोडून जल्लोष त्यांनी साजरा केलाय। धाराशिव करण्यासाठी सर्वांसाठी धाराशिवचे नागरिक म्हणून आम्हा सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी मनातील इच्छा आज खऱ्या अर्थानं पूर्ण झाली। त्याच्यामुळे आम्ही सर्व उस्मानाबादकर, धाराशिवकर या ठिकाणी सर्वजण आनंदी आहोत।